जयपूरमध्ये निवडणूक काळात मोठमोठे होर्डिंग्स लागले होते. त्या होर्डिंग्सवर मोदींची फोटो आणि 450 रुपयात गॅस सिलेंडर मिळण्याची गॅरंटी. राजस्थान व मध्य प्रदेशात आता 450 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे. मग महाराष्ट्रात सुद्धा भाजपा महायुतीची सत्ता आहे. महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना तरी 450 रुपयात गॅस सिलेंडर द्या असा प्रश्न संसद अधिवेशनात MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. असा प्रश्न त्यांनी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना विचारलाय. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मराठवाड्यात शेतकरी संकटात सापडले आहे. कधी दुष्काळ तर कधी अवेळी पाऊस पडला असल्याने पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. 1 जानेवारी ते नोव्हेंबर 2023 पर्यंत 1,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 160, नांदेड 153, बीड 253, उस्मानाबाद जिल्ह्यात 161, कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याबद्दल शासनाने ठोस पावले उचलावी. सबका साथ सबका विकासाचा नारा सरकारचा असताना देशातील अल्पसंख्याक विकासाचे बजेट वाढविण्याऐवजी कमी केले जात आहे. त्याची आकडेवारीच इम्तियाज जलील यांनी अधिवेशनात मांडली. सन 2023-24 आर्थिक वर्षात 38.3 बजेट कमी करण्यात आलाय. देशातील अल्पसंख्याक विकासाचा बजेट 5,020 कोटी वरून कमी करत 3,097 कोटी केली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा ड्रॉप आउट वाढत असताना प्री मॅट्रिक स्कॉलरशिप 1,425 कोटी वरून कमी करत 433 कोटी करण्यात आलाय. मेरिट बेस्ड स्कॉलरशिप बजेट 335 कोटी वरून कमी 44 कोटी करण्यात आले आहे. नई उडान नया सवेरा असे चांगले चांगले नावे देऊन 10 योजना सुरू असल्याचे अल्पसंख्याक मंत्री सांगत आहेत. मग बजेट का कमी केला जात आहे याचे उत्तर सरकारने द्यावे असा प्रश्न संसदेत इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय. इस्रायल फलिस्तीन युद्धात 20,000 निष्पाप लोकांचा, महिलांचा, बालकांचा बळी गेलाय तर 12 लाख लोक बेघर झाले. युद्धविरामासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. EPS पेन्शनधारकांचाही मुद्दा यावेळी त्यांनी उपस्थित केलाय.